नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणामधलं एक छोटंसं बेट जे मॅप्सवरती सुद्धा शोधून पटकन सापडणार नाही। ह्या बेटाचं नाव आहे जुवा पानखोळ। मॅप्समध्ये शोधायला गेलात तर मालवणमध्ये तोंडवली बीच जवळ हा तोंडवली बीच आहे। ह्या तोंडवली बीच जवळ गड नदीमध्ये तुम्हाला दोन छोटे आयलंड्स दिसतील आणि हेच आयलंड आहेत ट्विन आयलंड्स ऑफ पानखोळ जुवा। पानखोळ जुवाला जायला एक छोटीशी जेट्टी आहे ही इथे, आणि ह्या जेट्टीपर्यंत येण्याचा रस्ताही फारच छोटा आणि निमुळता आहे। आमच्या मालवण ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी भराडी देवीचे दर्शन झाल्यानंतर आमच्याकडे वेळ मोकळा होता। ह्या वेळेत काय करावं म्हणून भराडी देवीच्या जवळपास काय आहे ह्यासाठी सर्च करायला मी गुगल मॅप्स उघडला, आणि तेव्हा मला ही दोन छोटीशी आयलंड्स दिसली। आणि मी किशोरला म्हटलं, आपल्याकडे वेळ आहे, अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच भराडी देवीवरून हे आयलंड्स आहेत, तर सहज जाऊन बघूया। आणि किशोरही नेहमी माझ्या अशा प्लॅन्समध्ये एक्साइटेड असतो, आणि असा विचार करून आम्ही आमची गाडी पानखोळ जुवाच्या दिशेने वळवली। पण गुगल मॅप्सला फॉलो करत आम्ही अशा एका कच्च्या छोट्याशा रस्त्यावर येऊन अडकलो जो मॅनग्रूव्सच्या मधोमध होता। आणि इथून आमची एवढी मोठी XUV 700 रिव्हर्स घेणं किंवा टर्न घेणंसुद्धा मुश्किल झालेलं। पण फॉर्च्युनेटली पुढेच एक फिश फार्मिंगचा तलाव होता आणि तिथे आम्हाला यू टर्न घ्यायला थोडीशी जागा मिळाली, आणि तिथे असलेल्या एका माणसाने आम्हाला करेक्ट दिशा दाखवली। अशा प्रकारे आम्ही पानखोळ जुवाला जाणाऱ्या एकुलत्या एक जेट्टीवर येऊन पोचलो। ते ठिकाण फारच सुंदर आहे। तिथलं पाणी एकदम पारदर्शक आणि स्वच्छ होतं। एकुलता एक बोटीमध्ये माणूस दिसत होता, पण तोही स्वतःची बोट काढून कुठेतरी निघत होता। आता नक्की तिथे आपल्याला जाता येईल की नाही हा प्रश्न पडला। पण तिथे एक गृहस्थ होते जे बोटीची वाट बघत होते, आणि त्यांच्या मदतीने आम्हाला छान माहिती मिळाली आणि पानखोळ जुवा बेटावर जाताही आला। चला तर मग ऐकूया। अरे तुमचं नाव काय? माझं नाव ययाती गुलतकर। अच्छा, आणि तुम्ही या जुवे बेटावरती तुमचा? अच्छा, आम्हाला थोडं माहिती द्या या बेटाबद्दल। हे जवळजवळ 65 एकरचं एक बेट आहे। घरात जवळजवळ 25 एक घर आहेत, आणि नारळा आणि पोपळीच्या जास्ती पावसाळ्यात इथे वर्षात एकदा पूर येतोच येतो। त्या पुराचं पाणी त्या अगदी घरापर्यंत पोहोचतं आमच्या। अच्छा, आणि आमच्या प्रत्येकाच्या मग घराच्या बाहेर बोट लावलेले असतात, त्या बोटीने सगळा व्यवहार होत असतो। ओके ओके, कारण इकडे कुठेही जायचं असेल तर तुम्हाला ह्या बेटाच्या बाहेर जावं लागेल। हा बरोबर आहे, दुकान बाजार वगैरे काहीच नाही आहे, फक्त घर आहे। हा, ह्या गोलतकर काकांना घ्यायला जी बोट आली होती त्याच बोटीतून आम्हालाही जाता आलं। रेणू खाडी जास्त खोल नव्हती, आणि ह्या नाविकाकडून सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती मिळाली। मौर्याची बोटिंग करायची इच्छाही पूर्ण झाली। पाचच मिनिटाच्या राईड नंतर आम्ही जुवा बेटावर येऊन पोचलो आणि आमची सैर सुरू झाली। आमच्यासारखेच काही पर्यटक तिथे परतीला बोटीची वाट बघत होते। बोटीतून उतरल्याबरोबर एक पायवाट उजवीकडे जाते, आपण तिथूनही चालत जाऊ शकतो। आणि तिथलेच एक रहिवाशी आनंद गोलतकर यांनी आम्हाला हे बेट या गावाच्या आतून दाखवायला मदत केली। आम्हाला बोटीतून आणणारे हे गृहस्थ मिटबावकर होते। हे गाव प्रामुख्याने गोलतकर आणि मिटबावकरांचंच आहे। चला तर मग मंडळी, आता हे गाव बघूया।
गावात एंट्री केल्याबरोबर वाव अशी एक फीलिंग येते. इतकी झाडं, नारळाची, कोकमाची, सगळीकडे शेतं, गाई, वासरं, एवढं सुंदर वाटत होतं ना. ऊन असून सुद्धा तिथे आम्हाला ऊन लागत नव्हतं, कारण आम्ही एवढ्या झाडांच्या मधून छोट्या छोट्या पायवाटीने चालत होतो की एकदम रिफ्रेशच झालेलो भर दुपारी 12 वाजता. दिस विलेज वॉज एक्सीडिंग अवर एक्सपेक्टेशन्स, कारण आम्ही इमॅजिन नव्हतं केलं की आमची ही अनप्लॅन्ड व्हिजिट इतकी रिवॉर्डिंग असणार आहे. शौर्य आणि मौर्यासाठी सुद्धा हा एक खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. याला मी उपमा दिली आहे, मी म्हणजे स्वतःशी की हे कोकणातलं अंदमान निकोबार बेट असं तयार झालं. बरोबर, अंदमान निकोबार हे मोठं आहे पण आपली ही उपमा दोन आहेत ना, आणि दोनच आहेत ना, दोन बेट आहेत. हे बघ खाली कोकम पडले, हे बघ कोकमाच आहे, बघ हे कोकमच आहे. अरे हे बघ कसे लागले, वास घेतले नाही पण कोकमाचा वास येतो. टेस्ट केली तर पान खाल्लं तर वाटेत कोकमाची फळं नुसतीच अशी पडलेली होती आणि कोकमचं पान सुद्धा किशोरनी म्हटलं म्हणून मी टेस्ट केलं तर कोकम सारखंच असं आंबट लागत होतं, खूप छान होतं. अशाच गर्द माळ्यांच्या झाडाच्या बनातून वाट काढत काढत आम्ही गावातल्या मेन घरांकडे येऊन पोचलो. गावातल्या घरांच्या बांधकामांमध्ये सुद्धा मॉडर्नायझेशन दिसत नव्हतं. पारंपरिक पद्धतीची घरं, चिऱ्यांची, मध्ये तुळशी वृंदावन, हे सगळं आजकालच्या गावांमध्ये बघायला मिळत नाही. पावसाळ्यात ह्या गावात पूर येतो आणि घराबाहेर बोटी बांधायला लागतात म्हणून इथली सगळीच घरं उंच बांधलेली आपल्याला दिसतात. हा आहे गावाचा मध्यवर्तीचा भाग जिथे गावातलं मुख्य देऊळ आहे. आम्हाला या ठिकाणी थोडा वेळ घालवायला सांगून आनंद गोलतकर आमची जेवणाची सोय करायला गेले. वास्तविक आम्ही अनप्लॅन्ड व्हिजिटर्स होतो, ते सुद्धा एका प्रायव्हेट गावामध्ये. तिथे कोणते हॉटेल असे नव्हतेच. आम्ही विचार केला की आम्ही आता परतू आणि आचऱ्याला जाऊन जेऊ, पण त्याला उशीर होईल हे लक्षात घेऊन आनंद गोलतकरांनी आम्हाला तिथेच जेवायचा आग्रह केला आणि त्यांच्या घरात आमची जेवणाची सोय केली. आणि जेवायला होते त्यांच्या बायकोने सकाळ सकाळ फिशिंग केलेले शिंपल्यांचं कालवण, एकदम यमिलिशियस आणि भारी. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमची ऐन वेळेला सोय केल्याबद्दल. शिंपले तुम्ही बनवले आहेत. तुमचं काय नाव आहे? खूप छान शिंपले बनवले आणि सकाळीच पकडले म्हणालात ना. 7 वाजता तुम्ही स्वतः गेलेलात, पण तुमचा पाऊण चार बघून आम्ही भारावून गेलेलो होता. तिथे आमचं जेवण झाल्यानंतर आम्हाला आता एक बोट राईड करायची इच्छा होती. समर्थ रेसिडेन्सी नावाचं तिथे एक होम स्टे रिसॉर्ट आहे, त्यांची मोटार बोट आहे आणि ते ही बोट राईड करवतात. आनंद गोलतकरांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधून आमची ती अरेंजमेंटसुद्धा केली इन रुपीज 1000. त्या बोटीच्या जेट्टीकडे जाण्याचा रस्तासुद्धा एका माडाच्या बनातून जात होता, खूप सीनिक होता. वाटेत लाजाळूचे झाड बघून शौर्य आणि मौर्य तर एकदमच आश्चर्यचकित झालेले की असं पण काही असतं. लगेचच ती जेट्टी आली आणि आमची बोट राईड सुरू झाली.
मंडळी अशा प्रकारे पानखोळ जुवाची आमची अनप्लॅन्ड ऑन द फ्लाय ट्रिप एकदम सक्सेसफुल आणि रिवॉर्डिंग झाली. आम्ही या बेटाला प्रदक्षिणा घालून परत त्या जेट्टीवर आलो. आणि हो, आनंद गोलतकर आणि जाताना आम्हाला बोटीने नेणारे मिटबावकर यांच्या सेवेसाठी आम्ही त्यांना खुशीने मोबदलाही दिला. तुम्हाला पानकोळ जुवा हे बेट माहिती होते का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ह्या बेटावरती राहायची सुद्धा सोय आहे. तर तुम्हाला इथे एक होमस्टे रिसॉर्ट आहे त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आता ते स्वतः मालक देतील. तुमचं नाव काय? हा, तुमचं नाव काय? रोहित मिडबावकर. आमच्या होमस्टेचं नाव सद्गुरू समर्थ होमस्टे. आमचं पर डे 1500 आहे.